तर मंडळी तुम्ही बघू शकता श्री सिद्धनाथ यात्रा म्हसवड 2022 तब्बल 2-3 वर्षानंतर सर्वात मोठी यात्रा भरलेली तुम्हाला दिसत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच सगळ्यात मोठी यात्रा भरली आणि यासाठी प्रचंड प्रमाणात भाविक जमा झालेले आहेत तुम्हाला दिसत आहे. सगळं म्हसवड पॅक झालेलं आहे, नेटवर्क जाम झालेलं आहे. पलीकडं माणगंगा नदी दिसते. माणगंगा नदीच्या काठावर वसलेलं हे पौराणिक म्हसवड शहर आणि या म्हसवड शहराला सिद्धनाथ देवाचा वारसा लाभलेला आहे आणि या सिद्धनाथाची यात्रा या माणदेशातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. यासाठी महाराष्ट्र कर्नाटकसह अनेक राज्यामधून गावामधून लोक येत असतात. तुम्हाला त्या साईडला बोटिंगची पण मजा घेऊ शकता तुम्ही या नदीमध्ये, माणदेशाच्या माणगंगा नदीमध्ये. आता थोड्याच वेळात रथ हालणार आहे, थोड्याच वेळात रथ इथं हालणार आहे. पूर्ण म्हसवडला प्रदक्षिणा घालून रथ या ठिकाणी येणार आहे. बघा किती भाविक जमा झालेत. पलीकडे सगळं खायचं पियायचं, सगळं खेळायचं, परत भरपूर सातारी कंदी पेढे अशी दुकानं लागलीत. बघा कमेंट करा मित्रांनो सिद्धनाथाच्या नावानं चांगलं म्हणून. धन्यवाद.